आणि ह्या फुगडीची पण एअर देते. ह्याच्यात भरलंय मी गव्हाचं पीठ, ह्याच्यात भरलंय चॉकलेट्स. तर तुम्हाला काय करायचं, हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे. बरं सेंटरला आलेलं आहे, काय राहायचं. तर आता आपण ह्या गेमला सुरुवात करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे, तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलं असालच, तर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे खूप युनिक. कारण आज आपण खेळणार आहोत फॅमिलीसोबत एक गेम. तुम्ही हा गेम तुमच्या फ्रेंडसोबत आणि तुमच्या फॅमिलीसोबत पण खेळू शकता, कारण हा गेमच असा आहे. मी त्या गेमला नाव दिलं आहे बलून्स गेम. खूप मजा येणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल हा नक्की बलून्स गेम आहे काय, तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सहा प्रकारचे, सहा कलरचे माझ्याकडे हे फुगे आहेत. हे फुगे आपण फुगवून ह्याच्यामध्ये काही आपण प्रोडक्ट यूज करणार आहेत. तर दोन फुग्यामध्ये आपण यूज करणार आहेत पाणी, एका फुग्यामध्ये यूज करणार आहेत गव्हाचं पीठ, चॉकलेट, कॅडबरी आणि फुलाच्या पाकळ्या. तर खूप मजा येणार आहे. आणि गेमचे काही रूल्स असतील ते तुम्हाला पुढे जेव्हा आपण गेम खेळू, गेम खेळायला सुरू करू, तेव्हा तुम्हाला ते रूल्स माहीत पडतीलच. आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंडसोबत हा गेम खेळू शकता, खूप मजा येणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगतो की अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आपल्या चॅनलवरती. आणि नक्कीच यार चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला ऑलवरती क्लिक करा. तर आता नेक्स्ट प्रोसेस आपण करणार आहोत या फुग्यामध्ये. आपण आता जे पण काही मी तुम्हाला प्रोडक्ट सांगितले ते आपण ह्यामध्ये भरणार आहोत आणि लगेच गेमला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा. तर तुम्ही बघू शकता या दोन फुग्यामध्ये आम्ही म्हटलं आहे पाणी, ह्या फुग्यामध्ये म्हटले आहे कॅडबरी. तर ह्या फुग्याची एअर जाते आणि ह्या फुग्याची पण एअर जाते. ह्याच्यात म्हटलं आहे मी गव्हाचं पीठ, ह्याच्यात म्हटलं आहे चॉकलेट्स आणि ह्याच्यामध्ये म्हटलं आहे फुलाच्या पाकळ्या. तर आता गेमला सुरू करू. तर आता तुम्ही इथे बघू शकता आम्ही एक टेबल घेतलेला आहे आणि इथे बनवलेला एक बॉल झोन. इथे बॉल असणार आहे. तुम्हाला रूल्स मी नंतर सांगेल. आणि आपले जे 6 प्लेयर आहेत ते आता येतीलच 6 प्लेयर. आणि इथे आपण बघू शकता आम्ही थोडा इथे गॅप सोडून 1, 2, 3, 4, 5, 6 पार्टेशन केलं आहे. आणि त्या पार्टेशनमध्ये आम्ही हर एक पार्टेशनमध्ये बलून ठेवणार आहे. आणि आता पुढचे गेमचे रूल्स आणि जे प्लेयर्स आहेत त्यांना पण मी रूल्स समजवेन आणि तुम्हाला पण त्यानुसार रूल्स जे गेमचे आहेत ते समजतील. तर आता आपण फायनली ह्या गेमला सुरुवात करणार आहे. तर गेमचे रूल्स आहेत ते मी तुम्हाला पहिले समजवतो. आम्ही 6 प्लेयर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 हे बघा इथे आहे बॉल झोन. इथे थोडा गॅप सोडला आहे आणि 6 पार्टेशनमध्ये 6 बलून्स ठेवले आहेत. आणि प्रत्येक बलूनमध्ये आम्ही काहीतरी टाकलं आहे, ते तुम्हाला माहिती नाही पडणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून जेव्हा एक एक प्लेयर येईल तुम्ही जेव्हा चालू करतील तेव्हा तुम्हाला फक्त तोंडाने अशी फुंकर मारायची आहे. आणि ज्या झोनला जाऊन बॉल थांबेल त्या झोनला बॉल थांबल्यानंतर आम्ही काय करणार, तुमच्या डोळ्याला एक रुमाल बांधणार. माझ्याकडे रुमाल आहे, डोळ्याला रुमाल बांधणार. कारण तुम्हाला माहीत नाही पडलं पाहिजे की त्या बलूनमध्ये काय आहे. तो बलून आम्ही असा डोक्यावरती धरणार आणि सुईने फोडणार, ठीक आहे. तो सुईने फोडल्यानंतर त्याच्यात काय पण असेल ते तुमच्या अंगावरती पडणार, ठीक आहे. काय पण प्रोडक्ट असेल ते तुमच्या अंगावरती पडणार. आणि ते एक अजून तुम्हाला गेमचे रूल्स मी समजावतो की काय होतं, तुम्ही इथून जर बॉल सोडला आणि तो जर खाली पडला, जास्त फुंकर मारली तुम्ही तोंडाने आणि तो बॉल जाऊन खाली पडला, तर तुम्हाला परत एक चान्स, म्हणजे जितक्या वेळा बॉल खाली पडेल तुम्हाला परत फुंकर मारायचीच आहे, ठीक आहे. अजून एक रूल तुम्हाला सांगतो, जर ह्या मध्य रेषेवरती बॉल येऊन थांबला तरी तुम्हाला गेम तो रिटर्न कंटिन्यू करायचा आहे, ठीक आहे. तुमच्या ह्या पार्टेशनमध्येच बॉल थांबला पाहिजे. तर गेमचे रूल्स तुम्हाला सगळ्यांना समजले हो की नाही, ठीक आहे. तर आता गेमला सुरू करूया. तर पहिले लहानापासून आपण सुरू करूया, जो लहान असेल तर त्याच्यानुसार आपण सुरू करू, ठीक आहे. तर आता आपण ह्या गेमला सुरुवात करणार आहोत. पहिले असणार आहे आपला आयुष. तर लहानापासून आपण सुरू करणार आहोत. मी इथे उभा आहे कारण की जेव्हा बॉल तिथे थांबेल त्यांच्या डोळ्याला रुमाल बांधून मी तो फुगा फोडणार आहे. सुई दे, सुई कुठे आहे. आणि ही आपल्याकडे पिन आहे, तुम्ही बघू शकता ह्या पिनने मी फुगा फोडणार आहे. तर आता आपण गेमला सुरुवात करूया. तर आयुष रेडी? तर ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे, ठीक आहे. ज्या बलूनवर तुमचा थांबेल त्या पार्टमध्ये तुझे लगेच डोळे बंद करण्यात येते, ओके. चल रेडी स्टार्ट.
एक मिनट ना या नाही पान पडलंय त्याच्यामुळे ना इथे पान पडलेलं आहे त्याच्यामुळे हा राऊंड परत होते ठीक आहे आयुष रेडी स्टार्ट आणि सेंटरला आलाय त्याच्यामुळे परत घेतात आपण परत सेंटरला आलेलं आहे काय ना आयुष आणि थांबलेला आहे लास्टच्या पार्टेशनला तर लास्टच्या पार्टेशन मध्ये काय निघणार त्याच्या आधी आपण ह्याचे डोळे झाकणार आहेत कारण त्याला माहित नको असायला इथे आपण हा फुगा आता काढणार आहे सहाव्या पार्टेशन मधून काय आहे आयुष रेडी सहाव्या पार्टेशन मध्ये चॉकलेट्स निघाली आयुष चॉकलेट्स दाखव तिकडे कॅमेऱ्याकडे आणि आयुषला चॉकलेट्स भेटलेले आहेत चला तर आता अजून एक गेमचा रूल सांगायचा राहिला आयुष इकडे आता जसं सहा बलून्स आहेत सहा प्लेयर्स आहेत तर आता तुझा पार्ट ह्याच्यातला संपला म्हणजे तू गेममधून आता आउट होतोय कारण तुझा पार्ट झाला ठीक आहे तर तू आता इकडे थांबू शकतो तिकडे जाऊन थांब एकदम आता आम्ही पाच जण आहेत पाच बोलले आता पाच जण आम्ही गेम खेळणार चले नेक्स्ट रेडी इतकी इतकी हवा आहे की बॉल खाली आणि सेंटरला आहे सेंटर सेंटरला आहे परत आणि पाचव्याच्यात आलेलं आहे रेडी दादा म्हणजे डोळे बांधलेले काय दिसत आणि पाचव्या पार्टीशन मध्ये बघूया काय निघते आणि पाचव्या पार्टीशन रेडी पुढे पुढे जसे कॅमेरा दिसतोय रेडी ओके आपण आता तिच्या डोक्यावरती दुखा पुढे काय दिसतात अशा प्रकारे कॅडबरी आलेली आहे तर आता दोन राऊंड झालेले आहेत आता चार राऊंड शिल्लक आहेत आणि चार प्लेयर शिल्लक आहेत तर आता हे दोन प्लेयर आउट झालेले आहेत चला नेक्स्ट आणि चौथ्या पार्टेशनला थांबलेला आहे चौथ्या आपण काहीच नाही करू शकत कारण पहिल्यापासून हे असं आहे आणि चौथ्या पार्टेशनला थांबलेला आहे आता हे काय करायचं आपण इथे डोळे बंद आणि आता आपण बघूया चौथ्या पार्टेशनमध्ये काय आहे आता आपण हा फुगा चौथ्या पार्टेशनचा फोडणार आहे इथे रेडी तर आपण आता हा आता आपण हा फुगा फोडणार आहे आणि आपल्या घरी आउट झाले चला नेक्स्ट तीन प्लेयर आहेत ते आउट झाले तर यांचे झालेलं आहे एकाला भेटले चॉकलेट एकाला भेटले कॅडबरी एकाला भेटले पाणी आता आपण चौथ्या प्लेयर कडे बघूया भूमिका आता बघूया काय होते आता आपण काय करणार आहे पहिल्या तीन पार्टेशनमध्ये आहे तो बॉल आहे इथे वारा पण खूप आहे त्यामुळे बॉल पुढे जातोय तर आपण आता चेंजेस करूया एक बोलून आपण टाकूया चौथ्या पार्टेशनला एक बोलून आपण टाकूया शेवटच्या पार्टेशनला ठीक आहे तर आपण आता असे बोलून टाकले आणि एक बोलून टाकूया आपण दुसऱ्या पार्टेशनला तर मी तुला सांगतो दुसऱ्या पार्टेशनला चौथ्या पार्टेशनला आणि सहाव्या पार्टेशनला बलून्स ठेवलेत कारण इथे तीन पार्टेशनमध्ये हवा आहे त्याच्यामुळे बॉल एकदम पुढे जातोय ठीक आहे तर आता जिथे थांबेल तिथं बघू तुझं लक आहे आणि दुसऱ्या पार्टेशनला बलून थांबलेला आहे तर आता आपण निघू आलेला आहे आता बघूया बलून मध्ये काय निघते तुम्ही काय रेडी पुढे ना कॅमेरा बाहेर पुढे पुढे तर अशा प्रकारे रेडी आहे भूमिका बघूया काय निघते त्यातून खूप मस्त असा गेम चाललेला आहे आपला दोघी जणी मस्त आंघोळ एक सकाळपासून त्यांनी केली नव्हती वाटते त्यामुळे त्या भिजायची हौस होती तर त्या भिजलेल्या आहेत आता आता आहे चौथ्या आणि सहाव्या पार्टेशनला बलून आणि रिटर्न आलेला आहे आणि चौथ्या पार्टेशनला थांबलेला आहे ठीक आहे आता बघू रेडी आता बघूया तुम्ही काय करते
गव्हाच्या पिठाने माखवलेलं आहे आपण. आता उरलोय मी. आपला नेमक्या बोलबर ना, आपली कुकर बोलबर ना, समजून जातात थांब ना. कारण मीच भरलेलं होतं. हाय आमचं आयुष. स्टार्टिंग पासून आपण केली सुरुवात. तुला हा गेम खेळून कसं वाटलं? मस्त. आणि कसा वाटला गेम? म्हणजे कसा, चांगला होता की वाईट होता? चांगला होता, मजा लक होता म्हणून. पहिले फेरी चॉकलेट भेटली तुला, ठीक आहे. तर सेकंड टाइम होती ऋतिका, तिला विचारू तिला गेम कसा वाटला. मस्त वाटला, कारण कॅडबरी भेटली. आणि ईशा, मला तरी वाटते तिने सगळ्यापासून आंघोळ नव्हती केली, तर तिथे फुग्याखाली आंघोळ करायला झाले. तुला कसं वाटलं हा गेम खेळ? मस्त वाटला. अच्छा, आणि भूमिका, मला पण गेम मस्त. हिला माहिती होतं ही माझ्यासोबत फुग्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स होते, पाणी वगैरे भरलेले, ही माझ्यासोबत होती. तरी पण तिचं लक एवढं खराब की पाण्याने परत आंघोळ केली पाण्याने. ठीक आहे, कसं वाटलं तुला? आणि मुन्नी, जी घरात रोज चपात्या करते, पण आज चपात्याचं पीठ, गव्हाचं पीठ पावडर म्हणून तोंडाला आणि केसाला लावलं. तर तुला कसं वाटलं हा गेम? मजा आली. आता मला कोण विचारणार? मला पण गेम खूप चांगला वाटला. आणि ही आयडिया खर तर होती हिची, हिने मला ही आयडिया सांगितलेली. आणि खूप मजा आली गेम खेळताना. काय होतं की मी एकटा कॅमेऱ्यासमोर व्हिडिओज बनवतो, हे खूप लास्टात व्हिडिओ बनवायला, तर काय नाही, खूप मजा आली. खूप मजा आली गेम खेळून. आणि जर तुम्हाला पण हा गेम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन गेम्स वगैरे घेऊन मी आता नेक्स्ट टाईम येईल आपल्या चॅनलवरती. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंडसोबत असे गेम खेळू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय. Oh.